नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस. लाडक्या बहिणींना खरंच 2500 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे का? नेमका शासन निर्णय काय? तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिवाळी बोनस मिळणार नाही ही गोष्ट खरी आहे का? तर आपण बघणार आहोत. दरम्यान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय घेण्यात आलेला नाही. बोनस बाबतचे बातमी खोटी असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नाही. हे सर्व माहिती आदिती ठाकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलेली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार हे पण सांगण्यात येत होतं, मात्र याबाबतही कोणता शासन निर्णय झालेला नाही. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवण्यात येत आहे, त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होत आहे. तर तुम्ही सावध रहा. धन्यवाद मित्रांनो.